नमस्कार, आप देख रहे हैं WH न्यूज जन जन की आवाज। मैं विजय खौसे। हमारे चैनल को आपने सब्सक्राइब नहीं किया तो तुरंत करें। तो आइए सुनते हैं आज की पत्र परिषद। मित्रांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। आपणास कल्पना की आगामी लोकसभेच्या निवडणुकीत विधानसभाची जी निवडणूक होणार लोकसभेच्या नंतर, आम्ही इंडिया आघाडी आहे, त्या इंडिया आघाडीला त्यांच्या निर्देशास आणण्यासाठी पत्र परिषद घेत आहे। विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाच्या दुसऱ्या फळीचे जे नेते आहेत, कार्यकर्ते जे सक्रिय आहेत, अशा लोकांना कमसे कम 25 जागी उमेदवारी देण्याचा इंडिया आघाडीने हमी घ्यावी, तेव्हाच आम्ही इंडिया आघाडीला लोकसभेत समर्थन देणार आहोत, असा आमचा विषय आहे। मागील कित्येक निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाच्या दुसऱ्या फळीतील नेते आणि आंबेडकरी पुरोगामी मुस्लिम समाजातील कार्यकर्त्यांनी पुरोगामी विचारसरणी म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाला भरपूर मतदारांचे गठ्ठे आम्ही दिलेले आहेत आणि त्याचमुळे ते कित्येक वेळा सत्तेमध्ये विराजमान सुद्धा झालेले आहेत। परंतु काय झालंय की ही चळवळ रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्याच्या खांद्यावर ही चळवळ जिवंत आहे आणि ह्या चळवळीचा कणा रिपब्लिकन कार्यकर्ता आहे। आतापर्यंत आमच्या निदर्शनात हीच बाब आली महाराष्ट्रामध्ये की एक दोन रिपब्लिकन नेत्यांचं राजकीय पुनर्वसन करून त्यांना वाटलं की पूर्ण समाजाचं राजकीय पुनर्वसन झालं, असं होता कामा नव्हे। कारण की रिपब्लिकन पक्षाच्या गटागटामध्ये विखुरलेल्या नेत्यांनी या जी अपेक्षा होती त्याची अपेक्षा भंग झालेली आणि समाजामध्ये त्यांच्यामध्ये पाहिजे तसा काही असर आता उरलेला नाही आणि नेतृत्व हिंद म्हणता येत नाही, परंतु हे कार्यकर्त्याच्या भरोशावर आंबेडकरी चळवळ सध्या जिवंत आहे आणि आंबेडकरी समाज हा पुरोग्रामी विचारसरणीला आत्मसात करणारा समाज म्हणून संबोधित करण्यात येतो आणि तो आपल्या मताचं कधी विभाजन होऊ देत नाही आणि अशा वेळेस आज भारतीय संविधानाला धक्का लालबोट लागण्याचा प्रसंग निर्माण होताना दिसत आहे। विविध राज्यांमध्ये लोकशाहीच्या नावाने संविधानावर घात होण्याचा सुद्धा प्रयत्न होत आहे आणि समाजाचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे प्रश्न, बेरोजगारांचे प्रश्न, कित्येक प्रकरण खितपत पडलेले आहेत, त्यावर कुणाचा फक्त अनुसूचित जातीचे असल्यामुळे त्यांच्यावर कुणाचा लक्ष नाही, त्या सगळ्या विचाराकडे लक्ष देऊन आम्ही का हमेशा 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 पुरोग्रामी विचारसरणी म्हणून काय यांनाच मतदान करावं, यांनी आम्हाला कुठेतरी सत्तेमध्ये कमसे कम महाराष्ट्रामध्ये 25 सीटा तरी यांनी आम्हाला म्हणजे चळवळीच्या कार्यकर्त्यांना, आणि आम्ही संपूर्ण राज्यामध्ये एक सर्वे केलेला आहे की चळवळ ही कार्यकर्त्याच्या भरोसे जिवंत आणि या चळवळीच्या कार्यकर्त्याचं कुठेतरी राजकीय पुनर्वसन झालं पाहिजे, यासाठी आमची 14 जानेवारीला नामांतर दिवस आहे आणि ज्याच्या भरोशावर मराठवाडा विद्यापीठाला 16 वर्षानंतर नाव मिळालं ते भीम सैनिक आणि कार्यकर्ते आज धराशी पडलेले आहेत, त्यांच्याकडे साधी कुणाची दखल सुद्धा नाही, अशा परिस्थितीत आम्ही औरंगाबाद आणि आता सध्या संभाजीनगर येथून भीम सैनिकांचे अस्तित्व कायम राहण्यासाठी एक अभियानाचा प्रारंभ आम्ही तिथनं औरंगाबादून करणार आहोत। हा अभियान संपूर्ण राज्यामध्ये जाऊन भीम सैनिकाचं अस्तित्व किती महत्वाचं आहे, कारण की समाजाची धूर आहे भीम सैनिकाच्या खांद्यावर आहे, तर त्यांचं कुठेतरी या राजकीय पुनर्वसन झालं पाहिजे असा आमचा उद्देश आहे। नाही, आम्हाला लोकसभेची एक जागा नको, आम्हाला विधानसभेच्या कमसे कम 25 जागा तरी आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांना यांनी इंडिया आघाडीने दिलं पाहिजे। महाराष्ट्रामध्ये ज्या जिथे काही अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या जागा आहेत किंवा जिथे काय आपल्या जे बाले किल्ले आहेत जिथे दलित मुसलमान पुरोग्रामी विचाराचं मतदान मोठ्या प्रमाणात आहे, कारण की वारंवार फक्त यांनी आतापर्यंत एक दोन लोकांना खासदारी दिली म्हणून पूर्ण समाजाचा फायदा झाला पाहिजे, आता कमसे कम चळवळीच्या कार्यकर्त्याला तरी त्याचं राजकीय पुनर्वसन यांनी केलं पाहिजे आमचं असं आहे। प्रकाश आंबेडकर साहेबांचं काय आहे
ते मोठे नेते आहेत. आम्हाला कार्यकर्त्यांचं कसं त्यांचे हात मजबूत होतील, कार्यकर्त्यांचं कसं राजकीय पुनर्वसन होईल, एखाद्या व्यक्तीचा राज आणि काय झालं की आता मोठ्या पक्षामध्ये आयाराम गयाराम चळवळीच्या कार्यकर्त्याला कोणीच तिकीट देत नाही. आता माझा जो अनुभव आम्ही बघितलेला आहे, तर हा अनुभव जो लक्षात घेऊन म्हणजे चळवळीच्या कार्यकर्त्याला त्यांनी तिथपर्यंत पोहोचवलं म्हणजे समाजाला कुठे समाधान होईल की नाही, बा खरा चळवळीचा कार्यकर्ता की चळवळीची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन काम करतो याचं कुठेतरी तिथे पुनर्वसन झालं पाहिजे, राजकीय पुनर्वसन. पंचवीस जागा जर त्यांनी आम्हाला नाही दिलं तर आम्ही इंडिया आघाडीला आम्ही समर्थन करणार नाही. समर्थन आम्ही बघून आमचं डुबेगे सर आम दुसरे कोणी लगे डुबेगे केव्हापर्यंत आम्ही त्यांच्या दारावर केव्हापर्यंत म्हणजे म्हणजे आता फरवरी मध्ये आता काय त्यांच्या आचारसंहिता लागणार त्यांच्या प्रक्रिया फरवरी मध्ये. माझा एक प्रश्न आहे, तुम्ही आता म्हणाले की आम्ही बघू म्हणजे पुन्हा मतांचे विभाजन करणार का तुम्ही? आता मताचं विभाजन तर बघा काय आम्ही ठेका घेतलेला नाहीये सुरुवातीपासून, तर हे जे होत आलेलं आहे आता केव्हापर्यंत आम्ही पुरोगामी म्हणून यांना समर्थन करणार? मग आम्हाला द्या ना, आमच्या कार्यकर्त्यांना पुनर्वसन करा ना. आम्ही तुम्हाला गठ्ठे भरू मतदान केलेलं आणि कार्यकर्ते दुसऱ्या फळीच्या लोकांनी ते मतदान दिलेलं आहे तुम्हाला. कोणत्या नेत्याच्या इशाऱ्यावर आम्ही मतदान नाही केलं, आम्ही स्वतः असं वाटलं की बाबा लोकशाहीमध्ये गोट्यापेक्षा वीट मो म्हणून आम्ही काँग्रेसला राष्ट्रवादीला वारंवार मतदान केलं, परंतु तिथे एक दोन लोकांचं पुनर्वसन झालं म्हणून नाही ना. समाज मोठा आहे, मोठ्या प्रमाणात हा मतदान आहे आणि ह्या मतदानामुळेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी तारत आलेली आतापर्यंत तो अनुभव आहे. बरोबर, तुम्हाला संविधान नाही वाचवायचं? आम्हाला संविधान वाचवायचं, तेव्हाच तर आम्ही त्यांना बोललो ना की आम्हाला पण त्याच्यामध्ये सहभागी करा, आमचे बी लोक जाऊन तिथे संविधानाचा लढा लढतील. आतापर्यंत आम्ही रस्त्याच्या लढा लढलो, तर कमसे कम कार्यकर्त्याच्या भरोश्यात कार्यकर्त्याला जिद्दी कार्यकर्त्याला विधानसभेत जाऊ द्या, म्हणजे तिथे ठामपणे ते ठोकपणे ठणकावून सांगतील की संविधान किती महत्वाचं आहे. पंचवीस जागा आम्हाला दिल्या नाही तर आम्ही पण एक आता तिसरा पर्याय निर्माण होऊ शकतो का? आणि जिथे आमच्या समाजाच्या भरोशावर जिथे लोक निवडून येऊ शकतात तिथे पर्याय ओबीसी समाजाचे आमच्याकडे नेते आहेत, आमच्याकडे मुस्लिम समाज आहे, आमच्याकडे सगळ्या समाजाचे लोक आहे. महाराष्ट्रामध्ये आमची संघटन एक मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांच्या हिताला घेऊन मोठी चळवळ उभी केलेली आहे. आम्ही नेताहीन आमचा जो समाज झालेला होता, कार्यकर्त्याच्या भरोश्यावर चळवळ ही जिवंत ठेवण्याचा प्रयत्न कार्यकर्ता करत आहे. आमचा पक्ष नाही, आमचा हा मोर्चा आहे आणि मोर्चा आम्ही हा एकट्याचा नाही, आम्ही सगळं विचार विमर्श करून राज्यातील पुरोग्रामी विचारसरणीच्या लोकांना सोबत घेऊन असा जर पर्याय जर दिला, बघा काय झालं साहेब आतापर्यंत. तुम्ही बघा कोणालाही आमदारकी देतानी कोणत्याही रिपब्लिकन पक्षांनी आणि काँग्रेस राष्ट्रवादीने खऱ्या कार्यकर्त्याला आतापर्यंत तिकीट दिलेली नाही. आम्ही मताचं विभाजन कुठे करणार, केलं कुठे, केलंच नाही. आता ते आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला द्या, नाही दिलं तर तुम्ही म्हणाले ना आम्ही लढू, नाही दिलं तर आम्ही त्याच्या फासा लिहिले. आम्ही असं बोललो की लढणार, आम्ही पर्याय निर्माण करू काहीतरी, कारण की आम्हाला कार्यकर्ता महत्वाचा आहे. निवडणूक येईल, निवडणूक जाईल साहेब, पत्रकार साहेब निवडणूक येतील, निवडणूक जातील, परंतु ही चळवळ कार्यकर्त्याच्या भरोश्यावर जीवन, त्या कार्यकर्ता निराश झाला तर चळवळीचं फार मोठं नुकसान होईल. भाजपला समर्थन करणार का तुम्ही? मुळीच नाही, मुळातच नाही, असं होऊ शकत नाही. नाही, जे नेते कालबाह्य झालेले त्यांचा विशेष नाही आहे. आम्ही आमचा एकच विषय आहे की चळवळीच्या कार्यकर्त्याचा आत्मविश्वास आत्मबल कसा जिवंत राहील, मग हार जीत का मामला बाद में देखील, पण कार्यकर्ता कसा जिवंत राहिला पाहिजे. कार्यकर्त्याला आतापर्यंत ज्याही राजकीय पक्ष आहेत आमच्या समाजाच्या जे पुरोग्रामी विचार आहेत त्यांनी कार्यकर्त्याचं राजकीय पुनर्वसन केलेलंच नाही. ते बोटावर मोजणारे लोक गेले असतील, बोटावर मोजणारे लोक गेले असतील, परंतु चळवळीचा खरा कार्यकर्ता ज्याच्या खांद्यावर चळवळ जिवंत आहे, ज्याच्या खांद्यावर चळवळीची धुरा आहे, अशा लोकांना तरी पाठवा ना.
आंबेडकरी विचार मोर्चा संविधान आंबेडकरी विचार मोर्चाला संविधान वाचवायचं आहे की उमेदवारीसाठी लढायचं आहे? आम्ही संविधान वाचवणारे सैनिक आहोत. आमच्याच मुळे संविधान साबूत आहे. संविधानाचे खरे पायिक आम्हीच आहोत. आम्ही रात्र दिवस आंदोलन करून समाजाला जिवंत ठेवलं. खैरलाजीचे प्रकरण आम्ही आकारले कार्यकर्त्यांनी. मराठवाडा विद्यापीठाला 16 वर्ष आम्ही मुकाबला केला कार्यकर्त्यांनी. घराघराची आमची राख रांगोळी झाली. बेचिराग झालो. आर्थिकतेने बर्बाद झालो. कार्यकर्ताच मी तुम्हाला सांगितलं की मुळात हा चढवळीचा कणा आहे. नाही, आमचं राजकीय पुनर्वसन झालं पाहिजे. आम्ही म्हणजे का ठेकाच घेतला काय चढवळीचा रस्त्यावरती आंदोलन करण्याचं? आणि नेत्यांनी आपल्या मुलांना, आपल्या पत्नीला, आपल्या नातवांना चढवळ आघाडी चांगला आहे ना. आंबेडकर चांगला आहे ना. 100 त्यांचे 25 आमचे. चांगली बाब आहे ना. चळवळीच्या कार्यकर्त्यांना जाईल ना कमसे कमी विधानसभेत. नाही, आम्ही त्यांच्याकडे कशाला पाठवणार? ते त्यांच्याकडे दुसऱ्याला मागणार. आम्ही जिथे ते मागणार आम्ही त्यांना मागणार ना. आंबेडकरी चळवळीचे जर सभागृहामध्ये बसत आहे, त्यांना उमेदवारी मिळत आहे, मग विचारधारा सभागृहात चालली ना. कोण कोण आंबेडकरी? आतापर्यंत अनुभव सांगा. आंबेडकरी चळवळीच्या कोणत्या कार्यकर्त्याला ज्यांनी रस्त्याचे आंदोलन केले त्यांना कोणी त्यांना एखाद्या उमेदवारी दिली का? एखाद तरी उदाहरण मला सांगा. ते आदरपूर्वक आहेत, आपले सन्माननीय आहेत. सपोर्ट म्हणजे राजकीय गणित जसं बनेल तसं. राजकीय गणितावर निर्भर आहे. राजकीय गणित राजकारणामध्ये काय सपोर्ट आणि काय विरोध, इथं सगळं वेळ परिस्थिती पण सांगतात.